काहीसा नवा ढंग काहीसा नवा रंग अशी ही आहे एसी लोकल। हे एसी लोकल आता पूर्णत्वाला आलेली आहे आणि लवकरच मुंबईसाठी रवाना होईल। पण या एसी लोकल मध्ये काय टेक्नॉलॉजी आहे आणि कशी आतून दिसते तरी ही एसी लोकल पाहणार होतो आपण मुंबईकरांसाठी। हा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट फक्त आय बीन लोकमतवर। एसी लोकलचा रंग वेगळा असल्याने दूरनच प्लॅटफॉर्मला उभे असलेल्या प्रवाशांना कळेल की एसी लोकल येते। तिचा हा ग्रे आणि ब्लू रंग अत्यंत सुंदर दिसतोय आणि जो इतर लोकलपेक्षा वेगळा आणि छान आहे। हे झालं एक्सटेरियर म्हणजे बाहेर दिसणारी ट्रेन, पण आता आपण जाणार आहोत आतमध्ये। तर असे हे ट्रेनचे ऑटोमॅटिक दरवाजे उघडल्यानंतर तुम्ही प्रवेश करता आणि मग तुम्हाला दिसते ही एसी लोकल। जर आपण एक नजर टाकूया एसी लोकलवर, आतूनही ग्रे आणि ब्लू रंगाचा खूप छान वापर करत खूप चांगलं इंटेरियर केलेलं आहे आणि खूप स्पेशसही वाटते। या सगळ्या गोष्टी खरं तर एसी लोकलला, म्हणजे अगदी आपण विंडो पण बघूया त्याही छान वाटत आहेत। पण सुरुवात करूया आपण दरवाजापासनं। हे जर दरवाजे आपण बघितले तर ऑटोमॅटिक खुलणारे आहेत, पण जेव्हा जेव्हा ही ट्रेन प्लॅटफॉर्मला येईल तेव्हा मात्र मोटर मन हे दरवाजे त्यांच्याकडे असणाऱ्या बटणाने खुलणार आहेत। त्यामुळे हे दरवाजे आणि समजा कधी जाम झाले दरवाजे उघडले नाही तर आपण पाहतोय हा असा नॉब आहे ज्याचा वापर करून तुम्हाला हे दरवाजे खोलता येतील। आणि त्याचबरोबर बाजूलाच असणारी नेहमीसारखी साखळी आपण ओढली की मग मोटरमनलाही कळेल एखादा दरवाजा जाम झाला आहे का किंवा मग तो उघडाच राहिला आहे का, कुणाचं काही अटकलं किंवा अगदी जरी बोट जरी मध्ये टाकला तरी हा दरवाजा बंद होणार नाही। त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीनं एक अत्यंत चांगली बाब ही म्हणावी लागेल म्हणजे हा इथला दरवाजा। एसी लोकलला वेगळं ठरवणारी गोष्ट म्हणजे इथल्या विंडोज। आपण बघतोय एसी लोकलच्या या खिडक्या खरं तर 2 मीटर रुंद आहेत आणि त्याचमुळे जवळपास 4 ज्या सीट्स आहेत त्यांना एक खिडकी आहे। बाहेरचं काही बघायचं असेल तर अत्यंत मोकळी आणि मोठी जागा आहे, त्यामुळे इथे उभे असणाऱ्यांना खरं तर कधीही बाहेर बघता येत नाही की कोणतं स्टेशन येते किंवा बाहेर नेमकी काय परिस्थिती आहे। पण एसी लोकलमध्ये हे सगळं रद्द ठरलं आहे। एसी लोकलमध्ये तुम्ही अगदी उभे असलात तरी तुम्हाला मेट्रोसारखंच अगदी दोनही बाजूला लक्षात येणार आहे की बाहेर काय चाललंय किंवा कोणतं स्टेशन येत आहे। 3 लेअरची ही काच बनलेली आहे आणि त्याचमुळे अगदी बाहेरनं कोणी दगड जरी मारला तरी तुटणार नाही असं म्हणणं आहे कारण ज्यांनी पुरवले त्यांचं। खरं तर मुंबईमध्ये अशा अनेक घटना आपण बघितल्या ज्याच्यामध्ये अनेक घटनांमध्ये दगड मारल्यानं काही जणांचे डोळे निकामी झालेत, काहींना जखमा झाल्यात। त्यामुळे एसी लोकलमध्ये हे होणार नाही याची हमी दिली आहे ही ग्लास पुरवणाऱ्या खरं तर कॉन्ट्रॅक्टरनी। त्यामुळे ही ग्लास मुंबईकरांसाठी सी थ्रू किंवा पाहण्यासाठी तर चांगली आहेच पण सुरक्षेसाठी पण चांगली आहे। बाहेर काय चाललंय अगदी रात्री उशिरा प्रवासात काही घडलं बाहेर तेही बघता येईल उभ्या असलेल्या लोकांना। त्यामुळे ही एक चांगली गोष्ट एसी लोकलमधली आहे। एसी लोकलमध्ये आणखी काय नवं असेल तर ते आहे लगेज रॅक। खरं तर रॅक बाबत काय इनोव्हेशन करता येईल पण आपण पाहतोय एसी लोकलमध्ये मात्र हे सगळं बदललंय। म्हणजे एखादी छोटी बॅग तुम्ही कॅरी करताय आणि तुम्ही ठेवलीत त्यानंतर तुम्हाला स्टेशनला उतरायचं आहे तर बसल्यावरच तुम्हाला लक्षात येतं की आपली बॅग आपण वर ठेवलेली आहे जी या लगेज रॅकला असलेल्या ग्लासमधनं आपल्याला बघता येते। त्यामुळे छोटे कोणतीही साधनं ठेवली तर दिसता येतंच, पण अनेकदा मुंबई लोकलमध्ये जी भीती असते की यावर कुणीतरी काहीतरी गोष्टींमध्ये लपून ठेवेल, मग ते स्फोटकं असतील, बॉम्ब असेल, तर त्या गोष्टी किंवा काही राहिलं असेल कोणाचं तर तेही बघता येणार आहे आपल्याला। आपण पाहतोय खूप ट्रेंडी असा लुक आहे याचा, खूप छान दिसत आहे। त्यामुळे एसी लोकलमध्ये मी आहे त्यामुळे ही भारतीय लोकल आहे असं वाटत नाही आहे, पण हे खरंच आहे। दुसरी गोष्ट, याच रॅकला फॅनचे बटन्सही दिलेले आहेत। खरं तर याच्या आधी आपण बघितलं फॅनचे बटन इथे असायचे,
तर त्यामुळे हे इथे बटन्स कुठलेही नाहीत. इतकंच नाही आहे, तुम्ही जर या अख्ख्या विंडोला किंवा या अख्ख्या ठिकाणी बघितलं तर कुठेच आपल्याला एखादाही स्क्रू बघायला मिळत नाही आहे. कुठेच स्क्रू इथे बघायला मिळत नाही. स्क्रूलेस टेक्नॉलॉजी असं यांचं म्हणणं आहे. आतलं पॅनल पूर्णपणे स्क्रूलेस ठेवलेलं आहे, त्यामुळे आतून कोणतीही गोष्ट लूज करण्याचा किंवा ती मुख्य ट्रेनपासून वेगळी करण्याचा प्रश्न नाही आहे. जे अनेकदा होत असतं, ट्रेन उभी असते तेव्हा स्क्रू खोलून अनेकदा गोष्टी चोरी केल्या जातात, ते किमान या बाबतीत होणार नाही आहे हे मात्र नक्की. त्यामुळे हा एक ट्रेंडी आणि सुरक्षेच्या दृष्टीनं एक खूप चांगली गोष्ट आहे. बंबार्डिअर रेक्स किंवा बंबार्डिअर ट्रेनमध्ये ज्या सीट्स आहेत त्याच सीट्स या ए सी लोकलमध्ये लावण्यात आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर या दोन सीटच्यामध्ये पुरेसं अंतर राहील हेही बघितलं गेलं आहे. आपण पाहतोय की मी इथे बसले तर मध्ये बरंच अंतर राहत आहे, म्हणजे किमान अनेक जणं उभं राहू शकतात याची ही व्यवस्था केली गेली आहे. आणि इतकंच नाही तर उभे राहिलेल्यांना व्यवस्थितपणे वर पकडता यावं. तर आपण पाहतो की पुन्हा बंबार्डिअर लोकलच्या जी काही टेक्नॉलॉजी आहे किंवा त्यातली जी डिझाईन आहे त्याचा वापर इथे बघायला मिळतो आहे. इथे एका हँडलला दोघा जणांना पकडता येईल हे बघतंय. खरं तर मुंबईमध्ये एक हँडल असेल तर त्याला किमान चार हात तरी असे दोन दोन बोटांनी लागलेले असतात, आणि म्हणूनच ही एक सुविधा केलेली आपल्याला बघायला मिळते. अशा पद्धतीनं हे सगळीकडे लावण्यात आलेलं आहे. जर थोडंसं आपण डिझाईन बघूया, डिझाईनमध्ये पण चेंज आहे यांच्या. आपण इथे जर बघितलं ही पूर्ण अशी कर्व डिझाईन आहे, म्हणजे दरवाजाच्या बाजूला जर कुणाला उभं राहायचं आहे तिथेही त्याला पकडता येईल. ही ए सी लोकलचा दरवाजा बंद होत असलेला याला जो मधला रॉड आहे तो आपल्याला कुठेच बघायला मिळत नाही. त्याच्याऐवजी अगदी दरवाजाला चिटकून असणारे हे अशा प्रकारचे हँडल्स आपल्याला इथं बघायला मिळतात. आतापर्यंत लोकल ट्रेनमध्ये मोटरमनला काय सांगायचं असेल लोकांना तर त्याला सांगता येत होतं, पण लोकांना जर मोटरमनला काय सांगायचं असेल ते मात्र होत नव्हतं. तेच याच्यात बदललं गेलं आहे. आता जर कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर या टॉकबॅक मशीनवर हे बटन दाबून ठेवायचं 5 सेकंद, आणि त्या 5 सेकंदानंतर तुम्ही मोटरमनशी बोलू शकता. काही कोणता अपघात होणं किंवा काही मदत हवी असेल, मेडिकल हेल्प हवी असेल, तर अशा वेळेला मोटरमनशी थेट संवाद साधता या मशीनमधनं येणार आहे, टॉकबॅक मशीनमधनं. त्यामुळे हाही एक चांगला पर्याय या ए सी लोकलमध्ये ॲड केला गेला आहे जो मुंबईकरांना उपयोगी पडणार आहे. मुंबई लोकलनं एखादं कुटुंब जेव्हा प्रवास करताना गर्दीच्या वेळेला तेव्हा अनेकदा चुकामुक होते. तुम्ही अनुभवलंच असेल, काही लोक एका डब्यात तर काही लोक दुसऱ्या डब्यात. आणि हेच मुंबई ए सी लोकल बाबत होऊ नये म्हणून वेस्टिबुल्स किंवा गँगवेज निर्माण केले गेले. म्हणजे काय तर दोन डब्यांना कनेक्ट करणारे हे अशा पद्धतीनं मेट्रोत असणारे गँगवेज. या वेस्टिबुल्समुळे किंवा गँगवेमुळे चुकामुक झालेले अनेक फॅमिली मेंबर्स आतून प्रवास करत एकमेकांना भेटू शकतात. म्हणजे 12 च्या 12 डबे कनेक्टेड नाही आहेत, तर मागचे 6 डबे एकत्र कनेक्टेड आहेत, तर इकडचे 6 डबे एकत्र कनेक्टेड आहेत. असा हा गँगवे मुंबईकरांना आतून एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जायला खरंच चांगला ठरणार आहे, आणि एक चांगला ऑप्शन याच्यात दिलेला आहे. मुंबईकरांचा प्रवास गारेगार व्हावा म्हणून प्रत्येक डब्यात 15-15 टनांच्या 2 एसी लावल्या गेल्यात, जेणेकरून जेव्हा गर्मीमध्ये अनेक लोक एकमेकांना चिकटून प्रवास करतात तेव्हा त्यांना याचा त्रास होऊ नये याची काळजी घेतली गेली आहे. म्हणजे ए सी लोकल नावाला ए सी नाही आहे, तर नक्कीच ती थंडगार होईल असं सध्या तरी म्हटलं जाते किंवा तशी अपेक्षा तरी केली जाते. मुंबईकरांना स्टेशनची माहिती 3 भाषांत मिळावी, इंग्लिश, मराठी आणि हिंदी, आणि त्याचबरोबर हेल्पलाईनचे नंबर कळावेत यासाठी प्रत्येकी डब्यात 5-5 LED लावले गेलेत. आणि आता आपण बघितलं बंबार्डिअर जसे ट्रेनमध्ये आहेत तसेच हे LED इथेही बघायला मिळतात.
मोठं म्हणजे केबिन, खरंतर हा भाग म्हणजे गार्डचा, गार्डला फारसे काही इथे कंट्रोल नाही आहेत, त्याच्यासाठी फक्त काही बॅटरी व्होल्टेज किंवा त्याचबरोबर लाईट्स आणि दरवाजे उघडण्यासंदर्भातले काही त्याला कंट्रोल्स आहेत. आणि त्याचबरोबर हा आहे हॉर्नचा पॅनल. या अशा सगळ्या गोष्टी गार्डसाठी आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे मोटरमनकडे जर आपण वळलो तर मोटरमनकडे आपल्याला काही गोष्टी ज्या नॉर्मल आपल्या लोकलमध्ये नसतात त्या बघायला मिळतात. खरं तर हा कंट्रोल पॅनल खूप महत्त्वाचा. आपण हा पॅनल बघतोय, खूप छोटा जरी दिसत असला तरी पूर्ण गाडीला कंट्रोल करणारा हा पूर्ण पॅनल आहे. आपल्याबरोबर इंजिनियर आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया ये जो पॅनल है वो क्या क्या कंट्रोल करेगा. ये तो ब्रेक कंट्रोल करेगा, एसी कंट्रोल करेगा, लाइट फैन सब करेगा, पैसेंजर अलार्म, पैसेंजर इंफॉर्मेशन सब इधर हो जाएगा, स्पीड सब हो जाएगा. वो छोटे पैनल पर सब कुछ है. हाँ सब कुछ है, ये डीसीएमएस कंट्रोल है, एडवांस है. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया आ तू चलिया चलिया तू चलिया चलिया आ तू चलिया. प्राऊड मुवमेंट आहे या आय सी एफचा. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्याकडे बरोबर आहेत आय सी एफचे GM अशोक अग्रवाल. सर सबसे पहले तो कितना प्राउड मोमेंट है आपके लिए ये? ये बहुत ही प्राउड मोमेंट है और मुंबई वालों के लिए ये पहली एयर कंडीशन लोकल ट्रेन होगी जिसका मुंबई वालों को बहुत लंबे समय से इंतजार था. और अब हमें खुशी है कि इस महीने के अंत तक हम इस लोकल ट्रेन को ICF से निकाल देंगे और उसके बाद कुछ ट्रायल करने के बाद RDSO के और CRS सेंक्शन के बाद ये मुंबई में लोगों के लिए चलेगी. ये बताइए कि क्या ये ऐसा पहला बच्चा है या बच्ची है इस फैक्ट्री की जो कि मतलब इसके पहले कभी हुआ ही नहीं इतना जीनियस? अगर आप कहें एयर कंडीशन EMU, वाकई में ये सबसे पहला रेक है जो ICF बना रहा है. और नॉन एयर कंडीशन तो हमने बहुत सारी दी हैं, DC की पहले दिए हैं, फिर AC DC की दी हैं, MUTP फेज़ 1 में दी हैं, MUTP फेज़ 2 में हमने दी हैं, लेकिन ये पहला मेक इन इंडिया के अंतर्गत पहला प्रयास है और एयर कंडीशनड है. मोटरमैन्स को कंट्रोल नहीं करने होंगे, वो अपने आप खुलेंगे? नहीं, वो मोटरमैन ही कंट्रोल करेगा. मोटरमैन उसको जब चाहेगा, जब स्टेशन आएगा तो वो खोले जाएंगे और जब चलने के पहले वो बंद किए जाएंगे. इसके अलावा सबसे बहुत बड़ी बात है कि ये जो ग्लास लगाई है तो आपको भी पता है कि मुंबई में किस तरह से क्राउड अंदर आता है और जब ट्रेन अगर चलती नहीं कहा रुकती है तो कई सारे असामाजिक तत्व जो कि उसे बर्बाद करने की कोशिश भी करते हैं. ऐसे में ये ग्लास कितनी मजबूत है? देखिए ग्लास बड़े हमने इसलिए लगाए हैं जिससे कि बाहर का दृश्य अच्छा दिखाई पड़े. हम छोटे ग्लास भी लगा सकते थे और इसमें हम ग्रिल भी लगा सकते थे, लेकिन मुझे उम्मीद है कि मुंबई वालों के लिए ये एक बढ़िया तोहफा है और मुझे नहीं लगता कि ये कोई आसानी से इसको कोई तोड़ेगा. उनके लिए ये बहुत पसंद आना चाहिए. और ये पहली रेक मैंने जैसे बताया एयर कंडीशन रेक जा रही है और अगर मुंबई वालों को पसंद आई तो हमारा ऑर्डर BHEL पे इलेक्ट्रिक सप्लाई करने के लिए 9 रेक्स का और है, तो हम टोटल 10 रेक्स जो है अभी जो है ऑर्डर के हिसाब से हम मुंबई वालों को दे सकते हैं.
वाव खूप आनंदाची गोष्ट आहे. एक रेक नाही तर 10 रेक मिळणार आहेत. 10 रेक म्हणजे काय तर 10 ट्रेन्स मिळणार आहेत. पर सर ये जो 9 रेक्स की बात कर रहे हैं आप, तो वो 9 रेक्स कब तक मिलेंगे मुंबई को? ये पहले मुंबई को पहली रेक जाएगी. इसके ट्रायल्स होंगे, इसमें लोगों का फीडबैक लिया जाएगा, देखा जाएगा कि लोगों को पसंद आ रही है कि नहीं पसंद आ रही है. अगर वो जब सब कुछ सक्सेसफुल हो जाएगा उसके बाद हम काम स्टार्ट करेंगे. और एक बार काम स्टार्ट करेंगे तो उसे 1 से 1.5 साल के अंदर हम जो है 1-1 रेक देना चालू करेंगे. अच्छा। और अगले 1.5-2 साल में हम सारी रेक दे पाएंगे. सर आपने ये कहा कि जो कि ट्रायल्स की जरूरत है, तो सर सारी सुरक्षा की जो बातें हैं उनको मद्देनजर रख के आपने ये एसी लोकल बनाई है, तो ऐसे में फिर और ट्रायल्स की क्या जरूरत है? ये जो हमने टेस्टिंग यहाँ पे कर रहे हैं वो ये देखने के लिए है कि यहाँ पे जो सॉफ्टवेयर है, जो इलेक्ट्रिकल कंट्रोल्स वगैरह हैं, वो सब ठीक हैं कि नहीं है. लेकिन ये ट्रेन को चलना है पटरियों पर उसके लिए कितने इसका स्पीड पोटेंशियल है. हमने तो डिज़ाइन किया है 110 के हिसाब से, लेकिन इसको टेस्ट करना पड़ता है. वहाँ पे ऑसिलेशन ट्रायल्स इसके किए जाते हैं जो RDSO इसके लिए करता है. इसके अलावा ब्रेकिंग डिस्टेंस ट्रायल्स किए जाते हैं, तो वो ट्रायल्स करने बाकी हैं जो RDSO इसका करेगा. कब से मुंबई वासी राह देख रहे थे कि अब आएगी लोकल, ऐसा क्या हुआ था कि इतनी देर लगी? देखिए जब भी कोई नया प्रोजेक्ट किया जाता है, जब स्टार्ट किया जाता है वो भी मेक इन इंडिया के तहत, तो उसमें कुछ दिक्कतें आती हैं प्रोजेक्ट में. हम जब स्टार्ट किया BHL के साथ हमारा डिस्कशंस हुआ, RDSO के साथ डिस्कशंस हुआ, तो कई चीज़ों में इम्प्रूवमेंट करना पड़ा, मॉडिफाई करना पड़ा. सर कुछ इसका मतलब टाइम फ्रेम तय किया गया कि कब तक इसे डिलीवर किया जाएगा, मुंबई भेजा जाएगा? 31 मार्च के पहले हमारा प्लान है कि इसको हम मुंबई के लिए रवाना कर दें ICF से. इतनी मेहनत के बाद मतलब आप 31 मार्च के पहले आप भेज जरूर रहे, लेकिन इस समर में भी वो मुंबईवासी को कोई फायदा नहीं होगा इसका? अगर ट्रायल जल्दी हो जाते हैं अगले 2 महीने में तो मई जून में, बट मैं ये चल सकती है. लेकिन मुंबई में तो 12 महीने ही गर्मी रहती है और 12 महीने ही एयर कंडीशनर्स की जरूरत पड़ती है. तो अगर गर्मियों में नहीं होगा तो उसके बाद भी तो एयर कंडीशनर एक वहाँ पे मुंबई वालों के लिए चाहिए. फर्स्ट क्लास अलग से नहीं होगा क्या? लेडीज कोच कम से कम रहेगा अलग से? लेडीज कोच का मैं देख के बताऊंगा. थोड़ा पोर्शन तो लेडीज के लिए डेफिनेटली रहेगा. पूरी एयर कंडीशन्ड है तो ये सब फर्स्ट क्लास के बराबर ही है मेरे ख्याल से तो इसमें. बट ये वेस्टर्न रेलवे वाले डिसाइड करेंगे इसमें क्या चाहते हैं. जाहिर सी बात है. एक आखिरी सवाल वो है किराए को लेकर. फिलहाल किराए लगभग 140 से 190 रुपए के बीच में होगा, इस तरह का प्रस्ताव रखा गया है रेलवे बोर्ड दिया गया है वेस्टर्न रेलवे की ओर से. तो आपके मुताबिक मुंबई लोकल को इस तरह से किराया रखना क्या सही है? इस पे मैं कुछ कमेंट नहीं कर पाऊँगा. नॉर्मली ये वेस्टर्न रेलवे का और रेलवे बोर्ड के बीच का मामला है. लेकिन ये सर्विस क्योंकि कहीं ज़्यादा सुविधा दे रहा है लोगों को, तो किराया तो इसका बाकी से ज़्यादा होगा. कितना ज़्यादा होगा उस पे मैं कमेंट नहीं करना चाहता हूँ. तर हे होते GM अशोक अग्रवाल. आपण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघू शकतोय कारण AC लोकल फायनली तयार झालेली आहे. पहिली AC लोकल आहे ही. खरं तर आत्तापर्यंत अशा मेल एक्सप्रेसेस अनेक झाल्या, पण ही पहिली AC लोकल असल्याने नक्कीच ICF साठी हा फार मोठा अभिमानाचा गर्वाचा प्राऊड असा मूवमेंट आहे. रेल्वे बजेटमध्ये घोषित झालेली AC लोकल प्रत्यक्षात यायला 4 वर्षांचा कालावधी लागला. जवळपास 45 कोटी रुपये खर्च करून तयार झालेली ही AC लोकल भारतात पूर्णपणे बनली आहे. तंत्रज्ञान भारतातलं आहे त्यामुळे त्याच्यात काहीतरी त्रुटी असू शकतात, पण लोकांनी आम्हाला सजेशन द्यावं आणि त्यात आम्ही बदल करूत असं RDSO मुंबईकरांना आवाहन केलेलं आहे. इस ट्रेन की टेक्नोलॉजी को डेवलप करने में हमको करीब 1.5 साल लग गए और हमने इसमें काफ़ी मतलब तकलीफ़ें आईं, लेकिन हमारे जो कंसल्टेंट हैं स्ट्रक्टॉन, उन्होंने हमारा पूरा साथ दिया. और हमारी अब ये कोशिश है कि जल्दी से जल्दी अगर ये ट्रेन रोड रन टेस्ट में सक्सेसफुल हो जाती है और हमको कुछ इंडिकेशन मिल जाता है, तो हम ये 9 रेक्स भी जल्दी जल्दी बना के ICF से रवाना करना चाहेंगे. और जिससे कि हमको अगर देखिए ऐसा है कि ये मेक इन इंडिया प्रोजेक्ट है, तो इसमें जैसा GM ICF ने भी बताया कुछ थोड़ी बहुत प्रॉब्लम्स आ सकती हैं, पर मेरा ये यहाँ इंडिया मतलब बॉम्बे के जितने भी यात्री हैं वो हैं, उनसे ये गुजारिश रहेगी कि हमको कुछ सपोर्ट करें. मतलब ये ना सोचें कि मतलब हम लोगों ने इंडिजिनियस एफर्ट से इसको बनाया है.
ही एसी लोकल मुंबईला येतात जर ट्रॅक वर धावणार असं तुम्हाला वाटतंय तर जरा थांबा, कारण हिचे जवळपास 3 ते 5 महिने वेगवेगळ्या प्रकारचे ट्रायल्स होतील आणि मगच ही मुंबई लोकल म्हणून धडधडत धावत सुटेल. जब ये गाड़ी आएगी असं मुंबई में तो मुंबई में इसकी टेस्टिंग होगी, टेस्टिंग ट्रायल्स होगी, उसमें होगी पहली चीज होगी इज सम ट्रेन परफॉर्मेंस टू चेक द परफॉर्मेंस ऑफ द ट्रेन एज पर द आरटीओ स्पेसिफिकेशन. उसके जितने सारे टेक्निकल पैरामीटर्स हैं वो पैरामीटर्स का पूरा उसको चेक करेंगे, उसका ट्रेन स्पीड है और उसका डिस्टेंसेस है, टाइमिंग्स है, एक्चुअली इंटर स्टेशन टाइमिंग्स, डिस्टेंस, एनर्जी कंजम्पशन, लोड भी चेक करेंगे एंड कितना है उसका एक्सेलरेशन, डिसेलरेशन, ब्रेकिंग डिस्टेंस, ये पैरामीटर्स पूरा उसको चेक करेंगे. इसको क्योंकि ये टेस्टिंग होती है ड्यूरिंग नाइट टाइम, क्योंकि ड्यूरिंग डे टाइम व्हेन देयर इज ट्रैफिक वी कैन नॉट डू दिस टेस्ट. इसको नाइट टाइम में करेंगे, सो नाइट टाइम में जनरली मिलती है हमको 2 या 3 घंटे की टाइम है. सो दिस नॉर्मल टाइम इज एक्चुअली इज अबाउट मिनिमम 3 मंथ्स, सो 3 मंथ्स टू 3 to 5 months. या एसी लोकलचा आढावा घेत असताना लक्षात आलं की सध्या तरी कोणत्या बदलाची अपेक्षा नसली तरी आरडीएसओनं याचं डिझाईन थोडंसं बदलणं गरजेचं आहे, कारण हा जो आवाज येतोय तो हवेच्या ब्लोअरचा आहे. हा प्रत्येक 3 डब्यानंतर 1 ब्लोअर आहे ज्याचा आवाज खूप जास्त आहे, त्यामुळे तो आवाज कमी करण्यासंदर्भात सध्या आरडीएसओ याच्यावर काम करेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आणि यासह एसी लोकल किती चांगली आहे किंवा कशा पद्धतीने बनवली गेली आहे याचा पूर्णपणे आढावा आपण आयबीएन लोकमतवर घेतला आणि तो अत्यंत गारेगार असा वाटला. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह स्वाती लोखंडे ढोके, आयबीएन लोकमत, ICF चेन्नई.